गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे की पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही आहे आणि ते खपून घेत नाही. विरोधी पक्षांकडून जर अशा प्रकारचं त्याची चौकशी केली जाते. असं आहे की गृहमंत्री वळसे पाटील हे तसे फार मॅच्युअर्ड आहेत आणि एवढंच मला त्यांना सांगायचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की कालची जी घटना आहे या घटनेकडे योग्य प्रकारे जर बघितलं तर लक्षात येतं की जी व्यक्ती महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्यायला तयार होती केवळ विरोधी पक्षाने आव्हान केलं आहे एवढ्याकरता एक या ठिकाणी स्टोरी रचून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं की सांगा याच्याजवळ कुठला साठा आहे का, म्हणाले नाही आहे. याच्यावर कुठला आरोप आहे का, यांनी कुठला कॉग्निझेबल ऑफेन्स केला आहे का, कुठलाही कॉग्निझेबल ऑफेन्स त्यांनी केलेला नाही हे त्यांनी मान्य केलं. आमच्याजवळ ते व्हिडिओवर त्या ठिकाणी आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आणि चौकशीचा वगैरे जोपर्यंत सवाल आहे ना याला काही घाबरत नाही. याचं कारण सांगतो की 20 वर्ष विरोधी पक्षात राजकारण केलं आहे, जनतेकरता 36 केसेस अंगावर घेतलेले आहेत, त्यामुळे असले कारवाई फारवाई महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या स्तरावर जाऊन करावं लागेल त्या स्तरावर जाऊन मी करेन. पण कालची घटना इतकी दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे रेमडेसिवीर आम्ही भाजपकरता मागितलेलं नव्हतं, उलट आम्ही त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरला भेटून सांगितलं होतं दरेकरांनी की आम्ही फूड अँड ड्रग्जला हँड ओव्हर करू आणि महानगरपालिकेला आम्ही हँड ओव्हर करू, इतकं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता वेगवेगळ्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की त्यांच्याकडे साठा होता. माझा चॅलेंज आहे दाखवा कुठला साठा होता, कारण त्या ठिकाणी स्वतः डीसीपींनी कबूल केलं की आमच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही साठा सापडून आलेला नाही. आणि म्हणून केवळ काल ही रचलेलं कुभांड होतं जे त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या हिताकरता मी करतच राहणार.